कैलास राबाडिया यांची पंचवटी विभागीय अधिकारी पदी नियुक्ती. कैलास राबाडिया यांनी त्यांच्या कामाची सुरुवात सफाई कामगार म्हणून केली असून त्यांनी त्यांचे काम नेहमीच प्रामाणिकपणाने बजावले आहे. त्यांच्या याच कामाची पावती म्हणून आयुक्त साहेबांनी आज त्यांची पंचवटी विभागीय अधिकारी पदी म्हणून निवड केली असून त्यांना आज अनेक कर्मचारी तसेच सहकाऱ्यांनी त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनोगत व्यक्त केले. अधिकारीपदी आमचे मार्गदर्शक सहकारी कैलासजी राबडिया साहेब यांची नियुक्ती झाली, त्याबद्दल मी सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांच्या वतीने मी त्यांना पुढील कामकाजासाठी शुभेच्छा व्यक्त करतो. आजपर्यंत आमचे राबडिया साहेबांनी राजीव गांधी भवन या ठिकाणी वृक्षारोपणचं चांगलं काम केलं आहे. त्याच पद्धतीने घरपट्टी विभाग असेल किंवा इतर विविध विभागात त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं त्याची दखल घेऊन सन्माननीय आयुक्त साहेब यांनी त्यांना पंचवटी विभाग कार्यालयाच्या विभागीय अधिकारीपदी त्यांची नियुक्ती केली. याबद्दल आमचं या ठिकाणी खरं तर त्यांच्या नियुक्तीने आमचं इथं समाधानकारक असं वातावरण या ठिकाणी तयार झालं आहे आणि त्यांचं कामकाज आम्हाला माहिती आहे ते सगळ्यांना सांभाळून घेतील, सगळ्यांना मार्गदर्शन करतील असं त्यांचं काम आहे. आणि आम्ही पण सगळे अधिकारी कर्मचारी राबडिया साहेब यांना मनापासून सहकार्य करू, त्यांना मदत करू अशी या ठिकाणी मी सर्वांच्या वतीने ग्वाही देतो. त्याच पद्धतीने पंचवटी विभाग कार्यालयाच्या वतीने आणि सर्व म्युन्सिपल कामगार श्रेणीच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो. पंचवटी विभागीय कार्यालय राबड्या साहेब विभागीय अधिकारी झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा. त्यांना भावी वाटचालीसाठी माझ्याकडनं शुभेच्छा. पंचवटी अतिक्रमण पूर्ण टीम यांच्याकडून आम्ही राबडे साहेबांना हार्दिक अभिनंदन करतो त्यांचं, का त्यांनी आज या पदावर त्यांनी आमच्यासाठी इथे बसलेले आहेत आणि ह्यापुढे यांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्या मार्गदर्शनाने चांगलं चांगलं काम हवं अशी आम्ही आमची अशी हे अपेक्षा ठेवतो. आणि त्याला योग्य वेळी वेळोवेळी त्यांनी आम्हाला तसं सहकार्य करावं आणि त्यांचं सहकार्य कायम पहिलंही होतं आजही राहील आणि चांगल्यात चांगलं उत्कृष्ट कामकाज करू शकतो आम्ही पंचवटीत अशी अपेक्षा बाळगतो. तसेच नाशिक लोकशाही न्यूजच्या संपूर्ण स्टाफने देखील त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.